या ठिकाणी तिसरं उदाहरण आहे, एके वर्षी महाराष्ट्र दिन मंगळवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला? पर्याय आहे सोमवार, दुसरा आहे शुक्रवार, गुरुवार आणि चौथा पर्याय आहे बुधवार। तर पहा या ठिकाणी महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे, तर तो मंगळवारी आलेला। त्याच्यानंतर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल? असा प्रश्न आहे। स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट। तर या ठिकाणी एकूण दिवस आपण सुरुवातीला काढा लागतील, मे महिन्यातील 1 मे वगळून। मे महिन्याचे दिवस राहतील 1 मे वगळून। मे मध्ये 30 दिवस, त्याच्यानंतर जून मध्ये 30, त्याच्यानंतर जुलै 31 दिवस आणि ऑगस्ट जे आहे 15 तारखेपर्यंतचे 15 दिवस। तर या ठिकाणी या सर्वांची बेरीज किती असता आपल्याला उत्तर मिळेल 106 दिवस। 106 दिवसाला या ठिकाणी आपण जर 7 ने भागलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल 15 आठवडे आणि 1 दिवस। या ठिकाणी 15 आठवडे आपण जर विचारात घेतले तर या ठिकाणी मंगळवार 1 मे या तारखेला 15 आठवड्यानंतर, 15 आठवडे संपल्यानंतर त्या ठिकाणी मंगळवार असेल आणि पुढील 1 दिवसानंतर येणारा वार जो आहे तो असेल बुधवार। पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर।